डोंबिवलीची ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराचं 100वं वर्ष असून स्वागत यात्रेचं 26वं वर्ष आहे. गुढीपाडवा निमित्त स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ डोंबिवलीतून रोवली गेली आहे. त्यानंतर राज्य नव्हे तर देशभरात स्वागत यात्रेची परंपरा सुरू झाली. डोंबिवलीच्या स्वागत यात्रेची राज्य नव्हे तर देशभरात उत्सुकता असते. यंदा 4 एप्रिल पासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथासाठी रामराज्य व नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य हा विषय देण्यात आलाय. या स्वागत यात्रेत 65 पेक्षा जास्त चित्ररथ आणि त्याहूनही जास्त डोंबिवलीतील नामांकित संस्था या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत. असे आपण धार्मिक कार्यक्रम या स्वागत यात्रे निमित्ताने करत असतो. 4 तारखेला आपण गीता पठणाचा कार्यक्रम करतो आहोत. 6 तारखेला श्री सुक्त आणि दीपोत्सव असा कार्यक्रम होणार आहे आणि 7 तारखेला श्री गणपती अथर्वशीर्ष पठण असा कार्यक्रम आपण घेतो आहोत. 7 तारखेला आपण आपल्या डोंबिवलीचे सगळे तरुण तरुणी यांच्याकरिता जागृती म्हणून बाईक रॅली आपण काढणार आहोत आणि 8 तारखेला पलीकडे डोंबिवली पश्चिमला जे भागशाळा मैदान आहे या ठिकाणी धर्मवीरी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन असं आपण स्मरण दिन दरवर्षी करतो, याही वर्षी आपण करणार आहोत. या ठिकाणी शाळेतले विद्यार्थी, बाहेरच्या काही संस्था अशांची शारीरिक प्रात्यक्षिकं आपण यावर्षी करणार आहोत. विशेष म्हणजे प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट सन्माननीय उज्ज्वलजी निकम हे आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभणार आहेत. त्याच दिवशी रात्री 8 वाजता अप्पादातर चौकामध्ये त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि मग 9 तारखेला आपली दरवर्षीप्रमाणे 9 वर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. यंदा मंदिराच्या 100व्या वर्षाच्या निमित्ताने जे काही केलेलं आहे नियोजन, त्याचा मागचा एक महत्त्वाचा विषय आहे की ते म्हणजे की रामराज्याची संकल्पना, याचा अर्थ कर्तव्याने युक्त परिपूर्ण. आणि दुसरा विषय दिला आहे तो नागरिक शास्त्राला अनुसरून की आपले प्रत्येकाचे असणारे हक्क आणि ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या, की ज्याच्यामध्ये संपूर्ण व्यापक विषय आहे, की संपूर्ण सामाजिक विषय त्याच्यामध्ये आहे, धार्मिक विषय येईल, आध्यात्मिक विषय येईल, तसाच त्याचबरोबर ज्याला आपण म्हणतो की आपलं समाजाचं जे देणं आहे सामाजिक विषय, म्हणजे सगळे आयाम ज्याला स्पर्श करतील असे विषयच दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने फ्लोट्सचा विषय दिला आहे. त्यामुळे पूर्ण विषय हे समाजाभिमुख आहेत, कारण यंदाचं 100व्या वर्षामधले जे उपक्रम घेतले तेही समाजाभिमुख घेतले, कारण लहान मुलांपासून युवांपासून मोठ्यांपर्यंत अखंड कार्यक्रम घेतले. कारण या वर्षामध्ये आपण लहान मुलांसाठी जे काही कार्यक्रम घेतले ते संस्कार वर्ग, आता आपल्याला ती मुलं मिळणार नाही, पण ती वर्षभर आपण त्यांच्यासाठी काही केलं. पहिल्यांदा असं झालं यावेळेला बालगोकुलमसारखं, किंवा शनिवारी दर 350-400 मुलं येत होती आपल्या मंदिरामध्ये, मग मनाचे श्लोक होते, आम्ही काही संस्कार शिबिर त्यांच्याकडनं श्लोक पाठ करून घेतले, हे वर्षभर आम्ही करत होतो. आणि ह्या सगळ्याचा कुठेतरी उपयोग की पुढची पिढी घडवण्यासाठी म्हणून हा विचार. स्वागत यात्रा कुठून कुठेपर्यंत निघणार आहे, मार्ग कसा असेल आणि किती संस्था सहभागी होणार आहेत, किती चित्ररथ असतील साधारण? दरवर्षी साधारण आपल्याकडे संस्था बघितल्या तर 101 असतात, आता 65 फ्लोट्स असतील तर संस्थांचा आकडा नक्की संध्याकाळी आज कळेल किती असेल ते, पण तो साधारण असेल 70-80 पर्यंत किंवा जास्तही असू शकेल. भागशाळा मैदानातूनच निघते आणि गणेश मंदिरापर्यंत येते, पण यावेळेला एक थोडा विचार असा असेल की जसं आपण आत्ता एक छोटी काढली तेव्हा खूप चांगला रिस्पॉन्स आला, किंवा सगळेजणं पहिल्यापासून शेवटपर्यंत राहिले, तसा काही करण्याचा विचार आहे, अजून झालेला नाही आहे, पण आज ते नक्की होईल संध्याकाळच्या सगळ्या प्रत्यक्षात जेव्हा सगळ्या संस्था असतील तेव्हा त्यांच्याशी तो, कारण त्या संस्थांशी निगडीत आहे ना सगळे पर्यंत असेल, तर त्यामुळे एवढी 5 तास वगैरे एवढी मात्र नाही, म्हणजे ती 5 तासापर्यंत इतकी नाही जाणार. उज्ज्वल निकम आहेत म्हटल्यानंतर एक थोडंसं गेल्या वेळेला आपण त्यांना बोलवलं होतं, पण त्यांना बोलायला 5 मिनिटांमध्येच झालं होतं, काही मिळालं नव्हतं, आणि म्हणून यावेळेला आपण मुद्दाम त्यांना सांगितलं की एक चांगलं काम करणारा सामाजिक आहे की ज्यांनी चांगलं आपल्याला त्यांचं काम उत्तम बजावलेलं आहे, की जेणेकरून इतकं मोठं काम त्यांनी केलं होतं आणि त्यामुळे त्यांचे काही विचार ऐकावेत, हाच विचार होता त्यांना.